दत्त जयंती निमित्त पुरस्कार प्रदान सोहळा सोमवारी बाल गंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. बुधवार दिनांक 4 डिसेंबर दत्त महाराजांसाठी पूना गाडगीळ अँड सन्सचे कार्यकारी संचालक अजितदादा गाडगीळ यांनी साकारलेला सुवर्ण अंगरखा व पितांबर ट्रस्टच्या विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. यावेळी संत साहित्य अभ्यासक डॉक्टर रामचंद्र देखणे, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर मिलिंद भोई उपस्थित राहणार आहेत. दत्त जयंती सोहळा व सप्तस्वर उत्सवाकरिता प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले. नमस्कार. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टतर्फे 122वा श्री दत्त जयंती उत्सव 1 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीमध्ये साजरा होणार आहे. 1 डिसेंबरपासून हा उत्सव जो साजरा होणार आहे त्याची सुरुवात सुमारे 1000 दत्तभाविकांच्या तर्फे सामूहिक घोरात कष्टात मंत्राच्या पठणाने ही सुरुवात होणार आहे. दत्त मंदिरासमोर जो उत्सव मंडप आम्ही उभारलेला असतो तिथे हा कार्यक्रम सुरू होत असतो, त्याने या दत्तजयंती उत्सवाची सुरुवात होत असते. या उत्सव मंडपामध्ये दैनंदिनरित्या दुपारी 1 ते रात्री 9:30 विविध प्रकारचे भजन, कीर्तन, सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होत असतात. खूप मोठ्या प्रमाणावर भाविकांची उपस्थिती असते आणि बऱ्याचशा उदयोन्मुख कलाकारांना हे व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असतो.